मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश संपादन करून महापालिकेवर राष्ट्रवादीची एखादी सत्ता आणण्यासाठी कामाला लागा असे प्रतिपादन नवी मुंबई प्रभारी शशिकांत शिंदे, जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे व इतर नेत्यांनी आपल्या भाषणातून वाशी येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केली. यावेळेला काय झालंय, महाराष्ट्रामधलंच वातावरण पूर्ण बदललेलं आहे. एक आता त्याच्यानंतर भाजप नको हा विचारसरणी तरुणापासून लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि त्याचा प्रत्यंतर आज जी महाविकास आघाडी झालेली आहे ही नेते आणि पक्ष त्याचबरोबर लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे एकजुटीमुळे झालेली आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी हे करून दाखवलेलं आहे. उद्या याचा 100% परिणाम हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला होणार. त्यावेळेला जी काय परिस्थिती निर्माण राहील, आता आम्ही पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे, पवारसाहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वार्डामध्ये आम्ही कुठं सक्षम आहोत काय याची बांधणी 2 महिने अजून आहेत, त्याची पहिली तयारी करू आणि मग पुढे पार्टीच्या स्तरावर काय निर्णय होईल, आघाडी करायची, युती करायची का काय करायचं, ते पुढच्या समीकरणात ठरवलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सोबत दिव्या रावचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, वाशी, नवी मुंबई.